सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी राजनंदिनी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा एळगाव सोळंके, जिल्हा हिंगोली येथील इयत्ता 4वीची विद्यार्थिनी किल्ला तयार करणे या उपक्रमाचे सादरीकरण करणार आहे। चला तर मग आमच्या किल्ल्याला भेट द्यायला। हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, येथे आपल्याला द्वारपाल मावळे तसेच हत्ती दिसत आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला मावळे उभे असल्याचे दिसते। येथे सगळेवर तानाजी मालसुरे आपला मुलगा साहेबाच्या लग्नाचे आमंत्रण राजमाता जिजाऊ व शिवरायांना देतानाचा देखावा उभा केला आहे। पुढे हा शूर मावळा तानाजी मालसुरे कोंढाणा किल्ला लढवताना धारातीर्थी पडला व कोंढाण्याचे नाव सिंहगड असे रूढ झाले। किल्ल्याच्या डाव्या बाजूला वस्ती दिसत आहे। उतरत्या छपराची झोपडी व जागरे, पाण्यासाठी विहीर तसेच मंदिर दिसत आहे। किल्ल्याच्या उजव्या बाजूला शेताचा देखवा आहे। शेतातील झोपडी, विहीर तसेच बैलगाडी तेथे आहे। या किल्ल्याला एकूण 10 बुरुज आहेत। त्या बुरुजावर तोफा ठेवलेल्या आहेत। या उपक्रमातून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या। किल्ल्यांच्या भिंतीसाठी आहेत आकृती, चौरसाकृती, पुट्टे कापणे तसेच बुरुज आसनासाठी वर्तुळ, अर्धवर्तुळाकृती, पुट्टे कापणे, रंगकाम करणे, मावळे तयार करून रंगवणे, झाडे घरे तयार करणे, या सर्व कृतीतून आम्हाला भौमितिक आकृत्यांचा सराव रंग देण्यासारख्या मजेदार कृतीचा आम्ही आनंद घेतला। आपल्या सांस्कृतिक वारशाचा ठेवा आपण जपला पाहिजे हे आम्ही शिकलो। तसेच गटात काम करताना एकमेकांना मदत करणे, कामाची विभागणी नियोजन करणे, गटाचे नेतृत्व करणे, एखादे ध्येय ठरविल्यावर ते पार पडेपर्यंत येणाऱ्या अडचणींनंतर मात करणे, टाकाऊ वस्तूतून आपणही एखादी सुंदर कलाकृती निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास या उपक्रमाने आमच्यात निर्माण केला। आमचा उपक्रम पाहिल्याबद्दल शतशः आभार व धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।